मी शेफ देवरत तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. मंडळी, मला खरं सांगा की आपापल्या वाटाचे अनारसे संपल्यानंतर कोणी कोणी किचनमध्ये जाऊन चोरून अनारसे खाल्ले आहेत? मला विचाराल तर मी आईला अनारसे करत असताना मदत करायचो, त्याच्यामुळे थोडेसे एक किंवा दोन कॉम्प्लिमेंटरी अनारसे मला असायचेच असायचे. पण ते अनारसे ताबडतोब खायचे नाही, भावंडांचे अनारसे संपल्यानंतर हळूच काढायचे ते अनारसे आणि चव घेत घेत मस्त खायचे, सगळ्यांना दाखवत दाखवत. असं कोणी कोणी केलं आहे? सगळ्यांनीच केलं आहे मला माहिती आहे. मंडळी, तुम्हाला सांगतो, माझ्या घरचा सगळ्यात फेवरेट पदार्थ म्हणजे अनारसे. आणि आईच्या हातचे अनारसे म्हणजे वाह, गजब, एकदम मस्त करते आई अनारसे. मी तिला अनारसे करताना बघितलंय, तीन तीन दिवस छान तांदूळ पाण्यात भिजत ठेवायचे, पाणी त्याचं चेंज करत राहायचं, तिसऱ्या दिवशी छान त्याला वाळत टाकायचं, वाळत टाकल्यानंतर त्याला त्याची पावडर करायची, मग त्याच्यामध्ये गूळ जाणार आणि मग तो त्याचा गोळा करून ठेवायचा. त्याला पहिले कुटायचं, पण त्याचा गोळा करायचा आणि नंतर तो गोळा एक ते दोन दिवस ठेवायचा आणि छान मुरल्यानंतर मग त्याचे अनारसे करायचे. पण आता मला एक सांगा मंडळी, की याची एवढी मोठी प्रोसेस असल्यामुळे मी असं बघितलं की बऱ्याचशा घरामध्ये अनारसे करणंच बंद झालेलं आहे, कारण मोठी प्रोसेस आहे याची. तर माझा असा प्रयत्न आहे की आज आपण थोडेसे झटपट होईल असे अनारसे करू, त्याचबरोबर त्याची जी चव आहे, त्याचा फ्लेवर आहे, तो पण थोडासा बदलूया. आपण खोबऱ्याचे अनारसे करणार आहोत, पण याच्यामध्ये जो गूळ वापरणार आहोत आपण, त्याच्यामुळे त्याला खरीच चव येणार आहे. आपण याच्यामध्ये पितांबर उच्चनाची जी केमिकल फ्री गूळ पावडर आहे ना, ती वापरणार आहोत. एक तर ती पावडर फॉर्ममध्ये असल्यामुळे आपल्याला बाजारातनं गूळ आणून फोडून काही करायची जरूरत नाही, त्याचबरोबर ती केमिकल फ्री आहे, त्याच्यामुळे आपल्याला तब्येतीला चांगला असलेला असा हा गूळ आहे. आणि त्याचबरोबर पितांबरी रुचनाची जी केमिकल फ्री गूळ पावडर आहे, त्याची ख्याती आहे स्वादाचं मूळ अस्सल गूळ, त्याच्यामुळे त्याचा वापर केल्यामुळे आपले जे अनारसे आहेत ते एकदम टेस्टी होणार आहेत. आपण करतोय खोबऱ्याचे अनारसे. सगळ्यात आधी बघूया साहित्य. लागणारं साहित्य आहे आंबेमोहर किंवा कोलम, दोन्हीपैकी कुठलाही एक राईस घ्यायचा आहे. मी इथे आंबेमोहर घेतलेला आहे, त्याचबरोबर इथे आपण चक्का घेतलेला आहे, नंतर इथे आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे, खसखस, तूप आणि पितांबरी रुचनाची केमिकल फ्री गूळ पावडर. म्हणजे पारंपरिक पद्धतीने जेव्हा अनारसे करायला लागतात तेव्हा साधारणपणे 3 दिवस तरी ते तांदूळ भिजवायला लागतात, पण या प्रोसेसमध्ये 10 तास आपण तांदूळ भिजवलेले आहेत, नंतर त्याला स्ट्रेन करून त्याला थोडेसे वाळवलेले आहेत. म्हणजे हे जे 10 तास भिजवल्यानंतर त्याला थोडंसं मी एका गाळणीत काढून घेतलं होतं आणि 15 मिनटं त्याला छान कॉटनच्या कपड्यावरती वाळवलेलं आहे आणि दमट असतानाच त्याला आता मी काढून घेतलेलं आहे. आणि हे तांदूळ आता मी मिक्सरमध्ये टाकणार आहे, त्याची पावडर करून घेणार आहे, ती करून घेतो. याला आता मिक्सरमधनं त्याची बारीक अशी पूड करून घ्यायची आपल्याला. म्हणजे याला छान पावडर करून घेतलेली आहे आपण याची. आता याच्यामध्ये पितांबरी रुचनाची जी केमिकल फ्री गूळ पावडर आहे ती याच्यामध्ये टाकायची. आता याच्यामध्ये जेवढा आपण तांदूळ घेतला आहे त्याच्यात थोडंसं कमी आपल्याला गूळ घ्यायचं आहे, म्हणजे जर 1 वाटी तांदूळ असेल तर 3/4 वाटी आपल्याला गूळ घ्यायचं आहे. याच्यात टाकतो आहे डेसिकेटेड कोकोनट टाकतो आहे आपण. इतर वेळी जेव्हा आपण अनारसे घरी करतो तेव्हा आपल्याला वेगळं पाणी किंवा असंच काहीच जरूरत पडत नाही, लागलं तर थोडंसं आपण दूध त्याच्यामध्ये टाकत असतो 1/2 चमचा, कारण की जे तांदूळ असतात ते दमट असतात आणि त्याच्यामध्ये जे बाष्प असतं तेवढं सफिशियंट असतं, कारण गूळ आणि बाष्प ते मिळून नंतर त्याचा गोळा छान तयार होतो. पण इथे मी डेसिकेटेड कोकोनट पण टाकलेलं आहे, त्याचबरोबर फर्मेंटेशन प्रोसेस अशी वेगळी करत नाही आहे, त्याच्यासाठी आपण थोडंसं दही याच्यामध्ये वापरतो आहे, जे चक्का म्हणजे त्यातलं पाणी काढलेलं आहे असा थोडासा हा चक्का मी याच्यामध्ये टाकणार आहे. आणि आता याला करायचं आहे मिक्स. म्हणजे याला व्यवस्थित मळायचं आहे, नंतर 4 तास त्याला मुरत ठेवायचं आहे, जेणेकरून आपले अनारसे आणखीन छान होतील. एक मिश्रण तयार करून घेतलेलं आहे, त्याला छान 4 तास आपण मुरत ठेवलेलं आहे. आता वळूया पुढच्या कृतीकडे. आता आपल्याला करायचे अनारसे, त्यासाठी आपल्याला तूप लागेल, तूप गरम करायला ठेवूया गॅसवर. एका प्लेटमध्ये घ्यायची आपल्याला खसखस. मिश्रणाचा थोडासा भाग घेऊया आपण, गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि अनारसा आपण थापून घेऊया. आता हा अनारसा आपण थापून घेतलेला आहे,
तो आपल्याला टाकायचा आहे त्या गरम तुपामध्ये. मस्त आपला अनारसा होतोय गरमागरम. त्याच्यावरती टाकायचं थोडंसं तूप. क्रिस्पी फ्राय करून घ्यायचं आहे. वा, रंग मस्त यायला लागला आहे त्याला. आजकालच्या आपल्या बिझी लाईफमध्ये आपल्याला हे पारंपरिक पदार्थ करायला वेळ नसतो, कारण की त्याला प्रोसेसेस काही पदार्थांना जास्ती आहेत. पण अशा पद्धतीने त्याला थोडासा ट्विस्ट देऊन पण तुम्ही हे पदार्थ नक्कीच करू शकता. आणि माझा प्रयत्न हाच आहे की आजच्या लाईफस्टाईलला सूट होतील असे पदार्थ झाले पाहिजे. त्याचबरोबर आपली परंपरा विसरायला नको, ते पदार्थ व्हायलाच पाहिजे घरी. बस, आणि आता याला मस्त काढायचं आहे. क्रिस्पी झालेला आहे छान. म्हणजे गरम असताना हे थोडे सॉफ्ट असतील, पण एकदा थंड झाले की मस्त क्रिस्पी होणार आहे. छान रंग त्याचा मस्त आलाय, भारी आहे रंग. वा, बाकीचे पण अनारसे करायचे, त्याला थोडा वेळ लागेल. मंडळी, मला खात्री आहे हे अनारसे तुम्हाला आवडले असतील आणि कमी वेळात होणारे हे अनारसे आहेत आणि तितकेच टेस्टी आहेत. या वेळेच्या दिवाळीच्या फराळामध्ये हे अनारसे नक्की करा तुम्ही घरी. त्यासाठी तुम्हाला साहित्य कृती लागेल, ती लिहून घ्या. खोबऱ्याचे अनारसे करण्यासाठी लागणारे साहित्य: भिजवून वाळवलेले तांदूळ, चक्का, खसखस, पितांबरी रुचियाना केमिकल फ्री गुळ पावडर, तूप आणि डेसिकेटेड कोकोनट. कृती: प्रथम एका मिक्सरच्या भांड्यात भिजवून वाळवलेले तांदूळ घालून बारीक वाटून घ्यावेत. नंतर एका भांड्यात बारीक वाटलेले तांदूळ, पितांबरी रुचियाना केमिकल फ्री गुळ पावडर, डेसिकेटेड कोकोनट आणि चक्का घालून पीठ मळून घ्यावं. मळलेलं पीठ 4 तास मुरवत ठेवावं. नंतर तयार पिठाचे अनारसे थापून खसखस मध्ये घोळवून गरम तुपात तळून घ्यावेत आणि सजावट करून सर्व्ह करावेत. आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. आता आपण करणार आहोत चना डाळ करंजी. एक काम करू, बघूया सगळ्यात आधी साहित्य. लागणार साहित्य, इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे, नंतर चनाची डाळ उकळून घेतलेली आहे आपण, त्याचबरोबर मैदा घेतलेला आहे, खोबरं आहे, नंतर इथे आपण पितांबरी रोचनाची केमिकल फ्री गुळ पावडर इथे वापरतोय, त्याचबरोबर इथे तूप घेतलेलं आहे, नंतर ड्रायफ्रूट्स मिक्स ड्रायफ्रूट्सची पावडर घेतलेली आहे, नंतर इथे आपण मनुका घेतलेले आहेत, मीठ आहे आणि वेलची पूड आहे. म्हणजे आपण फराळासाठी जेव्हा करंजी करतो तेव्हा वरचं जे आवरण असतं ते मैद्याचं असतं आणि आतलं जे सारण आपण साधारणपणे खोबरं, गुळ, खोबरं, साखरेचं करतो, नाही का? काय झालं, परवा एका माझ्या मित्राकडे गेलो होतो, तर तो ईस्ट इंडियन आहे आणि त्याच्या घरी मी ही करंजी खाल्ली होती, बरं का? आणि त्याचं नाव हिंगोली असतं म्हणे. त्याचं नाव म्हणजे या डिशचं नाव ॲक्च्युली आहे हिंगोली. आणि म्हणजे आपण थोडीशी जी करंजी करतो त्याचा त्याला एक वेगळा ट्विस्ट असलेली रेसिपी आहे. मला ती रेसिपी इतकी आवडली, त्याच्याकडनं ताबडतोब रेसिपी घेतली आणि ती रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. या दिवाळीला नक्की ही रेसिपी ट्राय करा. मंडळी, आता आपल्याला काय करायचं, सगळ्यात आधी कणिक मळून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये घेतो एक गव्हाचं पीठ, थोडा मैदा, थोडं मीठ आणि तूप हे टाकलेलं आहे. नंतर याला केलं आहे मिक्स आणि आता ह्याच्यात टाकायचं आहे पाणी. पाणी टाकून कणिक व्यवस्थित मळून घ्यायची आपल्याला. आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि आपण जसं चपातीसाठी आपण कशी कणिक मळून घेतो ना, तशी कणिक मळून घ्यायची. आपण एक डो तयार करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे, थोडा मैदा टाकलेला आहे, आपण थोडंसं तूप टाकून एक मस्त सॉफ्ट असा डो तयार केलेला आहे. आता आपल्याला त्याच्यामधलं जे सारण आहे करंजीचं ते तयार करून घ्यायचं आहे, ते करून घेऊया. आणि सारण करण्यासाठी आपण इथे एक पॅन गरम करायला ठेवतो आहे. पारंपरिक रेसिपीची हीच खासियत आहे की थोडं थोडं साहित्य असतं पण झालेला पदार्थ इतका टेस्टी असतो, तसाच हा मस्त होणार आहे पदार्थ. आता मी याच्यामध्ये उकडून घेतलेली चना डाळ आहे ती घेतो आहे आणि याच्यामध्ये खोबरं जाणार आहे आणि भरपूर असे गुळाची पावडर ती आपण याच्यात टाकतो आहे. या सगळ्या गोष्टी एकत्र करतो आहोत. आता बघा, हा जी गुळ पावडर आहे ती मेल्ट झालेली आहे. आता याला परत मॅश करत राहायचं आहे आपल्याला आणि हे मिश्रण साधारण थोडंसं ड्राय होईपर्यंत याला शिजवायचं आहे आपल्याला. बघा तुम्ही, याच्यामध्ये मी दुसरं काही टाकलेलं नाही आहे. आत्ता फक्त आपण चण्याची डाळ, गुळ आणि खोबरं
आणि आता याला मी थोडा मॅश करून घेतो आहे, जेणेकरून थिकनेस त्याला आता यायला लागेल छान. याचं एक मस्त सारण करायचं. साधारणपणे आपण पुरणपोळी कशी आपली असते ना, तुम्हाला मी पहिले पण म्हटलं की जरी कल्चर्स म्हणजे इतर कल्चर्स वेगळे असले तरी फूड कल्चर्स किती सिमिलर आहेत बघा. याच्यामध्ये चण्याची डाळ आहे, कोकोनट आहे, अशाच प्रकारचं एक मस्त मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे. म्हणून मला याच गोष्टीची गंमत वाटते की आता प्रत्येक संस्कृती वेगळी आहे, राहणीमान वेगळं असू शकतं, भाषा वेगळी असू शकते, पण कुकिंगमध्ये वापरले जाणारे इन्ग्रेडियंट हे किती सिमिलर आहेत आणि हेच इन्ग्रेडियंट मला वाटतं एक दुसऱ्याला जोडतात आपल्याला, ही खरी याची खासियत आहे आणि हीच खरी याची ताकद आहे मंडळी. बस याला छान मॅश करून घेतलेलं आहे आपण, याला ड्राय करायचं आहे आपल्याला. आता आपल्याला ड्रायफ्रुट्स थोडेसे तुपावरती भाजून घ्यायचे, ते याच्यात टाकायचे. मिश्रण आता हळूहळू थोडं थोडं ड्राय व्हायला लागलेलं आहे, याच्यातलं जे पाणी आहे ते कमी व्हायला लागलेलं आहे. याच्यात जाणार आहेत मनुका आणि ड्रायफ्रुट्स. छान याला परतून घेतोय आणि छान खमंग परतल्यानंतर हे ड्रायफ्रूट आपण टाकणार आहोत या मिश्रणामध्ये. सारणच एकदम टेस्टी होतं आहे आपलं, नाही का? आणि आता याच्यात टाकूया थोडी वेलची पूड. याला करायचं आहे मिक्स. बस टेस्टी दिसतंय की नाही सारण? छान. बस आता हे सारण तयार झालं आहे बघा, कसं छान ड्राय झालेलं आहे. आता याला एका बोलमध्ये काढायचं आहे आणि काढल्यानंतर त्याला थंड करून घ्यायचं आहे. सारण आपलं झालेलं आहे, सारण आपलं झालेलं आहे. याला थोडंसं थंड करून घेतो, त्यानंतर वळूया पुढच्या कृतीकडे. हे सारण आता व्यवस्थित थंड झालेलं आहे. आता आपल्याला करायच्या करंज्या, त्या करून घेऊया. एका बाजूला आपण हा जो तवा आहे तो गरम करूया. असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आपण. दिवाळीच्या दिवसांमध्ये दुसरा एक गमतीचा विषय म्हणजे फटाके असायचे, नाही का? आणि ते पण आम्ही सगळे भावंड एकत्र जेव्हा जमायचो ना, तर काका वडील वगैरे सगळे आम्हाला हे जे फटाके आहेत ना त्याचे वाटे असायचे प्रत्येकाचे, बरं का? आणि त्यांनी प्रत्येकाने आपापले फटाके एकदा मिळाले की ते व्यवस्थित जपून ठेवायचे आणि तेवढे दिवस आम्हाला चालवायचे ते. तर व्हायचं काय, आमचे फटाके तर पहिल्या एक दोन दिवसातच संपून जायचे. त्याच्यानंतर मग याला रिक्वेस्ट कर, त्याला रिक्वेस्ट कर, नाहीच मिळाले मग हळूच जाऊन घेऊन घ्यायचे त्याचे. नंतर सांगायचं की मला माहीत नाही कोणी घेतले वगैरे, असे सगळे प्रकार चालायचे. पण मला असं वाटतं सणांची मजा हीच आहे, नाही का? याच्यामध्येच आनंद आहे खरं म्हणजे, आणि याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग होतं. त्याच्यामुळे मी नेहमीच सांगतो की थोडासा वेळ काढून आपण सगळ्यांनी एकत्र जमलं पाहिजे. त्यानिमित्ताने खूप साऱ्या मेमरीज, खूप साऱ्या आठवणी कायमच्या लक्षात राहतात. थोडस पाण्याचा हात, आणि याला थोडस फ्लॅट करून घ्यायचं आहे. फ्लॅट असतात आणि ही शेवटची करंजी. तुम्ही बघितलं या ज्या करंज्या थोड्याशा आपण फ्लॅट करून घेतले, कारण की याचं कारण हे आपण याला तव्यावरती त्याला भाजणार आहोत, परतणार आहोत दोन्ही बाजूनी, म्हणून त्याला फ्लॅट करायचे आहेत आपल्याला.
आवरण पण खूप जाड ठेवलेलं नाहीये. आणि जेव्हा ही हिंगोली मी माझ्या मित्राकडे खाल्ली, त्याचं नाव सुनील आहे, तर खाल्ल्यानंतर मला आपले आईच्या हातचे आजीच्या हातचे कानोले आठवले. कुठे ना कुठे मला वाटतं खाद्य संस्कृती एक दुसऱ्याला भेटत असतील, त्याचमुळे काही पदार्थ बघा किती सिमिलर आहेत. त्याचबरोबर सिमिलर असूनही पदार्थ तरी पण त्यांचं स्वतःचं जे वैशिष्ट्य आहे ते मात्र आहेच आहे. मंद आचेवरती याला दोन्हीकडनं छान भाजायचं आहे. थोडंसं आपण तूप लावून घेतो आहे आणि आता याला छान दोन्ही बाजूंनी आपल्याला परतून घ्यायचं आहे. बस त्याला छान असा गोल्डन ब्राऊन रंग आला या दोन्ही बाजूंनी एकदा परतल्या गेलं की काढायचं आहे आणि गरमागरम त्याला सर्व करायचं आहे. हळूहळू आता याला कलर यायला लागलेला आहे. कडा पण मात्र व्यवस्थित परतल्या गेल्या पाहिजे तेवढं बघायचं आहे, बरं का? त्या कच्चा नको राहायला. आणि एकदा याला दोन्ही बाजूंनी छान रंग आला की काढायचं आहे आणि गरमागरम त्याला सर्व करायचं आहे. मी याला छान परतून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कुर्ती लिहून घ्या. चणा डाळ करंजी करण्यासाठी लागणारे साहित्य: भिजवून उकडलेली चणा डाळ, गव्हाचं पीठ, ओलं खोबरं, तूप, मनुके, ड्रायफ्रूटची भरड, वेलची पूड, मैदा, गुळ पावडर आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यात गव्हाचं पीठ, मैदा, मीठ, तूप आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये उकडलेली चणा डाळ, ओलं खोबरं आणि गुळ पावडर घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावं. शिजवलेल्या चणा डाळीचं मिश्रण नीट एकजीव करून घ्यावं. दुसऱ्या फ्राईंग पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये मनुके आणि ड्रायफ्रूटची भरड परतून घ्यावी. नंतर चणा डाळीच्या एकत्रित मिश्रणामध्ये परतून घेतलेले मनुके, ड्रायफ्रूटची भरड आणि वेलची पूड घालून मिश्रण एकत्र करून त्याचं सारण तयार करून घ्यावं. एका भांड्यात तयार सारण काढून थंड करून घ्यावं. मळलेल्या पिठाच्या लहान पोळ्या लाटून घ्याव्यात. एका पोळीच्या मधोमध चणा डाळीचं तयार सारण भरून पोळीच्या कडांना पाणी लावून कडा बंद करून कृतीत दाखवल्याप्रमाणे त्याच्या करंजा तयार करून घ्याव्यात. नंतर फ्राईंग पॅन गरम करून त्यावर तयार करंजा तूप लावून दोन्ही बाजूंनी भाजून घ्याव्यात आणि सजावट करून सर्व्ह कराव्यात. एवढी मेहनत झाली आहे, टेस्ट तो बनताय, खाऊन बघूया कसे झालेत पदार्थ. वरतून क्रिस्पी आहे, आतमध्ये सॉफ्ट आहे, मस्त. आहा, वरतून बघा कडक आहे छान आणि आतमध्ये तोडल्यानंतर आणि खोबऱ्याची चव आहे त्याच्यामध्ये. त्याचबरोबर गोडवा आहे तो परफेक्ट झालेला आहे, कमी पण नाही आणि जास्ती पण नाही. आणि त्याला परफेक्ट गोडवा दिला आहे पितांबरी रुचानाची जी केमिकल फ्री गुळ पावडर आहे, त्याच्यामुळे त्याला छान गोडवा आलेला आहे आणि चव पण त्याची एकदम मस्त भारी आलेली आहे. हे अनारसे खूपच मस्त झालेले आहेत. आता बघूया आपण ही जी करंजी केली होती. आपलं आवरण एकदम सॉफ्ट आहे, मस्त आहे. चण्याच्या डाळीचं जे सारण आहे त्याची चव एकदम भारी आलेली आहे. खोबरा आणि चण्याची डाळ ही त्याची चव लागते छान. बाहेरचं आवरण गव्हाच्या पिठाचं असल्यामुळे ही याची जी चव आहे ती आणखीन खुलून आली आहे छान. कारण की मला नेहमीच वाटतं मैद्यापेक्षा गव्हाच्या पिठामध्ये केलेल्या ज्या गोष्टी असतात, पुरणपोळीमध्ये पण थोडंसं गव्हाचं पीठ आपण जेव्हा टाकतो त्याची चव आणखीन वाढते. त्याच्यामुळे खाताना मस्त स्वीट, त्याचबरोबर खूप जास्ती गोड पण नाही आहे. चण्याच्या डाळीची चव आहे, खोबऱ्याची चव आहे, अशा सगळ्या गोष्टी याच्यात लागत आहेत. आणि त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स पण मस्त लागत आहेत. मंडळी दिवाळी लवकरच येते आहे, त्यामुळे या रेसिपीज आपल्याला नक्की लागणार आहेत. या रेसिपीज करा आणि तुम्हाला या कशा वाटल्या हे मला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, 16वा मजला, ए विंग, मॅरेथॉन फ्युचर एक्स, NM जोशी मार्ग, लोअर परेल पूर्व, मुंबई 400013, वेबसाईट zmarathi.z5.com, ईमेल आयडी zmarathi@z.slgroup.com. आज अनारशाची आपण एक शॉर्टकट रेसिपी बघितली, त्याचबरोबर एक गुळाचा वेगळा प्रकार बघितला, नाही का? पुढच्या भागामध्ये पण असंच काहीतरी इंटरेस्टिंग घेऊन तुमच्या भेटीला मी परत येणार आहे. भेटूया पुढच्या भागात आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी तुमच्यासाठी.